असं घातलं होतं याच्यात, तरी बी प्रसाद चांगलाच कसा गोविंदाची कृपा असते म्हणतो मी, म्हणूनच प्रसादाचा घोळ आधी समजला असतोय बघा. नाहीतर काळा कुट्ट गोपाळ काला खायला लागला असता सगळ्यांना, आणि नाचक्की झाली असती ती ती वेगळीच. पण सावरे, तुला पैकीच्या पैकी मार्क द्यायच्यासाठी. लवली, अरे मार्क द्यायचेच असतील ना तर त्याला थोडं दे, त्यानेच तर बुद्धी दिली मला. आणि बरं का लवली, उरलेले संभे मार्क आहेत ना आपल्या अम्माला दे. अम्मानेच तर सांगितलं मला गोपाळकाला परत करायची. मी आलो आणि बघितलं तर समजा तसंच काळवणलं होतं की वय. मग अम्मा म्हणली की समजा नवीन करायला लागेल. आणि ही तर या हिरोची एंट्री झाली. एकट्याचीच वय म्हणजे साईड हिरोची पण झाली. पण आम्ही दोघांनी अख्ख गाव पालत घालून दही आणलं. आणि मग सगळ्या गोपाळ गवळणींनी मिळून काला केलात आणि कल्ला बी केला. पण लवली, आज आपला राजदा काहीतरी वेगळाच वाटत होता. म्हणजे आदिराज जाधव वाटतच नव्हतं. थँक यू अधिराज, माझी खात्री होती तू येशील. तू माझी अट पाळलीस, आता मला तुला माफ करावंच लागेल. नाही का केलं माफ? आज तू माझ्यासाठी हे सगळं केलंस ह्याचा मला खूप आनंद झालाय खरंच. आता झालं ना तुमचं समाधान? तुम्ही मला माफ करावं म्हणून हे कपडे घातले मी. पण आता या कपड्यांशी आणि या रूपाशी माझा काही संबंध नाही. थोडं थांब ना अधिराज, खूप कमी अंतर राहिलंय तुझ्यात आणि जयदीपच्या. एका पाऊलावर असेल तो तुझ्या. ते पाऊल जर टाकलं तर कदाचित. टाकायला कशाला पाहिजे? आज मी जे भी काही केलं ते तुमच्यासाठी केलं. पण परत असलं काय करायला सांगू नका मला प्लीज. ठीक आहे, नाही सांगणार मी तुला परत असं काही करायला. पण मला सांग, जेव्हा तू स्वतःला या रूपात आरशात बघितलंस तेव्हा काय वाटलं तुला? हाते धडधड लबानी झालं. हेच नातं आहे तुझं आणि जयदीपचं.